म्हणून सर्वात अधिकृत रामचरित्र जे आहे ते वाल्मिकींचं आहे. इतिहास संशोधनामध्ये सुद्धा समकालीन लेखक फार महत्वाचा समजला जातो. शिवाजी महाराजांचं सर्वात अधिकृत चरित्र कोणतं? कवींद्र परमानंद नेवासकर यांनी लिहिलेलं. कारण परमानंद नेवासकर हा शिवाजी महाराजांचा मित्र आहे. स्वतः शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं की तू माझं चरित्र लिहून काढ, आणि त्यानुसार त्याने 1630 ते 1660 हे 30 वर्षाचं शिवाजी महाराजांचं चरित्र त्याने लिहून काढलं. दुर्दैवाने तो कोल्हापूरला मरण पावला, म्हणून त्याला ते चरित्र पूर्ण करता आलं नाही. पण तो पहिल्या 30 वर्षात जे लिहितो ते सर्वात अधिकृत आहे. शिवाजी महाराजांची जन्मतिथी निश्चित जी झाली ती नेवासकरांच्या पुस्तकावरनं झाली आणि जेधेंच्या कागदपत्रांना झाले. कारण जेधे समकालीन, नेवासकर समकालीन. श्रीकांतची अनेक चरित्र आहेत पण नचिकेळकरांचं चरित्र सर्वात अधिकृत, कारण ते श्रीकांतच्या बरोबरच आहे. समर्थांचे अनेक चरित्र आहेत पण गिरधर स्वामींचा समर्थ प्रताप सर्वात अधिकृत, कारण तो 10 वर्ष समर्थांच्या सहवासातला आहे. रामकृष्ण परमहंसांत शारदानंदांनी लिहिलेला लीला प्रसंग अधिकृत चरित्र आहे, कारण ते रामकृष्णांच्या सहवासातले. तसं वाल्मिकी हे समकालीन असल्यामुळे वाल्मिकींचं चरित्र जे आहे ते सर्वात अधिकृत आहे. व्यासदेवांचं चरित्र 1000 वर्षानंतरच आहे. तुलसीदासांचं त्याच्याही नंतरच आहे, म्हणजे अगदी अलीकडच्या काळातले, या 350-400 वर्षातले. तुलसीदासांनी अनेक काल्पनिक कथा घुसडलेल्या आहेत. त्यांनी प्रारंभीच सांगितलं की माझा राम हा ऐतिहासिक असला पाहिजे असा माझा आग्रह नाही. मला जसं राम भावलंय तसे मी राम सादर करणार आहे. त्यामुळे तुलसीदासांचं जे चरित्र आहे ती कादंबरी आहे. भगवान व्यासदेवांचं चरित्र आहे ते ललित वाङ्मय. त्यात अनेक अशा न घडलेल्या प्रसंगांची जुळणी आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा आपल्याला नेमकं काय घडलं आहे या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं तेव्हा आपल्याला महर्षी वाल्मिकींच्या रामकथेकडे वळावं लागतं. की केवट प्रसंग घडलेलाच नाहीये, त्यामुळे तो इकडे घडला का तिकडे घडला हा प्रश्नच उपस्थित होत नाही. वाल्मिकींच्या रामकथेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. वाल्मिकींच्या रामकथेमध्ये रामांच्या नावावरती एकही चमत्कार नोंदवलेला नाहीये. तर आजच्या तरुण पिढीला वाल्मिकींची रामकथा जर सांगितली तर त्याला ती तर्कशुद्ध वाटेल. रामांनी त्या दगडाला पाय लावला, मग त्या दगडातून एकदम अहिल्या निर्माण झाली आणि आज मी शापमुक्त झाले, रामा चरण तुझे लागले असं ती म्हणायला लागली, असं वाल्मिकी म्हणत नाही. अहिल्या शिळा झाली होती असा वाल्मिकी रामायणात कुठे उल्लेख नाहीये. नेमकं काय ते आपण त्या प्रसंगाच्या वेळेला पाहणार आहोत. त्यामुळे वाल्मिकीने जी अहिल्याची कथा दिलेली आहे ते अगदी लॉजिकल आहे, तर्कशुद्ध आहे. सेतू बंधन करताना गोस्वामी तुलसीदास सांगून जातात की वानरांनी काही शिळांवर रा लिहिलं, काही शिळांवर म लिहिलं, ते समुद्रात टाकले, ते तरंगायला लागले आणि रा आणि म हे अक्षर जोडली गेली आणि असं सेतू बंधन झालं. आजच्या तरुण मुलाला, महाविद्यालयीन युवकाला नुसत्या पायाच्या प्रश्न दगडात नसती कशी निर्माण झाली, समुद्रावर दगड कसे तरंगले, कसे आपोआप जोडले गेले, या प्रश्नांची उत्तरं तुलसीदास देऊ शकणार नाही. पण वाल्मिकी अशा प्रकारे सेतू बांधला असं कुठेही म्हणत नाही. चक्क उल्लेख आहे यंत्र हा परिवहनतीच, मोठमोठी यंत्र वाहून नेलेली आहेत. बुलडोजर सारख्या यंत्रांचा उल्लेख आहे. यंत्रज्ञश्च तंत्रज्ञश्च म्हणजे मेकॅनिक आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. सुंदर वर्णन वाल्मिकींच्या त्या श्लोकाचा अनुवाद करताना गदिमाने केलेले आहे. फेका झाडे फेका डोंगर पृष्टी झेलिल त्यांना सागर. ज्यांची उंची 200-200 फूट आहे अशी झाडाचे ओंडके तोडले गेले, त्यांच्या टोकांना त्या शिळा बांधल्या गेल्या आणि ते ओंडके समुद्रात टाकले गेले.
शिळा बांधला गेल्यामुळे त्या कोणत्यांना एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त झालं. त्या लाटांनी तेवढ्या हल्या ना आणि त्या ओंडक्यांवरनं सेतू बंधन करून वानर सेना लंकेमध्ये घुसली. म्हणजे योग्य पद्धतीनं इंजिनियर्स लोकांनी परिश्रमपूर्वक बांधलेला तो सेतू आहे. तो असा चमत्कारान झालेला सेतू नाही आहे. उलट सामान्य माणसाच्या जीवनामध्ये जसे चढ उतार असतात तसेच चढ उतार रामचंद्रांच्या जीवनात दिसतात. त्यांचा भाऊ विशुद्ध पडलेला आहे, राम शोक करतायत, सीतेचं अपहरण झालेलं आहे, राम रडतायत. म्हणजे राम हे सामान्य मानव दाखवलेले आहेत. वाल्मिकींचा राम हा ब्रह्म नसून सामान्य मनुष्य आहे आणि गोस्वामी तुलसीदासांचा राम हा परब्रह्म आहे. खुद्द वाल्मिकी रामायणामध्ये रावण वधानंतर सगळे देव रामचंद्रांची आरती गातात आणि आपण ब्रह्म आहात, आपणच प्रत्यक्ष परमेश्वराचं रूप आहात असं म्हणतात. तेव्हा रामचंद्र त्यांना सांगतात, आत्मानं मानुषम मन्ये रामं दशरथात्मजम. मी स्वतःला माणूस समजतो आणि मी दशरथाचा पुत्र राम आहे. मी अवतार वितर काही नाही. आता पुन्हा आपल्या मनात शंका निर्माण होईल की आम्ही दशावतारात रामाला सातवा अवतार मानतो, कृष्णाला आठवा मानतो, भगवान बुद्धांना नववा मानतो, रामला अवतार नाही आहेत आणि ते माणूस आहेत, तर मग हा कोण अंतर्विरोध आहे का? मी ह्या गोष्टीचं बरेच दिवस चिंतन केलं आणि त्या चिंतनातच मला एक दिवस या प्रश्नाचं उत्तर मिळालं की राम हे माणसाचा अभिनय करणारे अवतार आहेत. आहेत अवतार आहेत, पण त्यांची संबंध ऍक्टिंग कसली आहे? माणसाची ऍक्टिंग आहे. आणि नुसत्या ऍक्टिंगने काही काही वेळेला ओव्हर ऍक्टिंग झाली. जेव्हा सीताचं अपहरण होतं आणि रामचंद्र अत्यंत शोक करतात तेव्हा त्या शोकाचे जे अनेक सर्ग वाल्मिकीने वर्णन केलेले आहेत, जरा राम जास्तच रडले, थोडी ओव्हर ऍक्टिंगच झाली. पण गोस्वामी तुलसीदास काल्पनिक कथा लिहितात. ही काल्पनिक कथा आहे, पूर्ण काल्पनिक कथा आहे, पण ही कथा दोन दोन तास रंगवणारे उत्तरेत वस्ते आहेत की भगवान शंकर आणि पार्वती आकाशातनं चाललेले त्यांच्या विमानातनं आणि खाली रामचंद्र सीता सापडत नाही म्हणून शोक करतायत, लता विलीना मिठी मारतायत, पशुपक्ष्यांना चिरतायत, कुठे माझी सीता? आणि भगवान शंकर त्यांना परब्रह्म म्हणून वंदन करतात. पार्वती नमस्कार करत नाही, तिला तर आमचेही इतके भोळे कोणाच्याही नादी लागतात, कोणत्याही महाराजांच्या पाया पडतात. कसला रडणारा मनुष्य शोक करतोय बायको गेली म्हणून, याला काय नमस्कार करायचा? तेव्हा भगवान शंकर म्हणतात की अगं ते प्रत्यक्ष परब्रह्म आहे, तर परधनीला आय डोंट बिलीव, मला विश्वास नाही म्हणत. शंकर म्हणले तू खात्री करून घे. मग गोस्वामी तुलसीदास ती काल्पनिक कथा रंगवतात की पार्वती भगवती सीतेच्या वेशामध्ये येते. हे बघूयात राम आपल्याला पाहिल्यानंतर कशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करतात, हाऊ यू रिॲक्ट. म्हणून ती सीतेच्या वेशामध्ये येते आणि रामासमोर सादर होते तेव्हा रामचंद्र हात जोडून तिला विचारतात, आई एकट्यात आलात, भगवान शंकर कुठे? तेव्हा पार्वतीच्या लक्षात येतं हे खरोखरच परब्रह्म आहे आणि हा यांचा अभिनय चाललेला आहे.